आता पुढची बातमी, मी खासगी मध्ये देखील मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या असं बोललो नाही. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला. संभाजीराजेंना गैरसमज झाला असेल, मराठा समाजाला ओबीसी मध्ये यायचं असेल तर 27% शिवाय 12% आरक्षण असं 39% आरक्षण करावं लागेल. मात्र ओबीसीच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न तर राज्याचा तर नाही ना, असा संदेह मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. या संदर्भात विजय वडेट्टीवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना आता मात्र ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पेटतोय का अशी चिन्ह निर्माण झालेली आहे. कारण संभाजीराजे आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये सध्या शाब्दिक चकमक जी आहे ती सुरू आहे. आपल्यासोबत स्वतः विजय वडेट्टीवार आहेत. तुम्ही खासगीमध्ये संभाजीराजेंना मराठ्यांना ओबीसीमध्ये आणा असा शब्द दिला होता, काय नेमकी याबाबत सत्यता? एक खरं आहे म्हणजे संभाजीराजेंनी काहीतरी गैरसमज पसरवत आहे. संभाजीराजे का असं बोलतायत हेच मला कळत नाही. मग विषय असा होता की संभाजीराजे आणि मी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला 4 दिवसाच्या पूर्वी बसलो. त्यावेळेस ते मला म्हणाले की तुम्ही मराठा विरोधात समाजात विरोधात काय भूमिका घेताय. अरे मी म्हटलं मी कुठे विरोधात भूमिका घेतो आहे, 52% ओबीसी समाज आहे आणि 27% आरक्षण मिळतो आहे. जर तुम्हाला ओबीसीमध्ये यायचं असेल तर 12% वाढवून घ्या, 39% करा, आम्हाला काही म्हणणं नाही. आमचं ही माझी भूमिका होती. तर या संदर्भात त्याचा अर्थ असं लावणं वडेट्टीवारांची तयारी म्हणून, म्हणजेच माझ्या मी आता जे ओबीसी समाजाचा विश्वास आहे माझ्यावर आणि मी त्यांच्यासाठी लढतो आहे, ही सगळ्या ओबीसीच्या न्यायाच्या हक्कासाठी मी लढतो आहे, ती धार बोथट करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो हे वाक्य बोलून. आणि असं मी बोललोच नाही मुळात की तुम्ही ओबीसीमध्ये या. तुम्हाला यायचं असेल तर आमच्या 27% वाटा देणार नाही. शेवटचा प्रश्न, राजकीय हत्या करण्याचा तुमचा प्रयत्न केला जातोय का? हे बघा, असं तर राजकीय हत्या आमचं कोण करू शकेल, कारण मी ओबीसीच्या भरोशावर इथे आमदार आहे. ओबीसी समाज माझ्या पाठीमागे आहे आणि तो समाजाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं बिंबवायचं हे कोणी करत असतील तर आमचा ओबीसी समाज त्यासाठी सक्षम आहे हे सगळं समजण्यासाठी. खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट साईसा उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.